जलसंधारणाच्या कामांच्या अभावाने वर्षानुवर्षे पाचवीला पुजलेला दुष्काळ, कमालीची घडलेली पाणी पातळी, परिणामी हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती सुदामवाडी ग्रामस्थांच्या एकजुटीने थांबणार आहे. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत वैजापूर तालुक्यातील कोल्ही, सावखेड, खंडाळा या गावांसह सुदामवाडी गावाने देखील आघाडी घेतली असून कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या साथीने गाव पाणीदार होणार आहे. 45 दिवसांच्या श्रमदानानंतर या स्पर्धेचा समारोप झाला आहे. वैजापूर तालुक्यातील सहभागी 70 गावांपैकी 40 गावांनी प्रत्यक्ष श्रमदानातून कामे पूर्ण केली आहे. यामध्ये कोल्ही, सावखेड सोबतच सुदामवाडी या गावांनी झालेल्या कामांच्या जोरावर 8 एप्रिल ते 22 मे दरम्यान मोठी आघाडी घेतली आहे. वैजापूर औरंगाबाद राज्य मार्गावरील सुदामवाडी फाट्यापासून 3 किलोमीटर अंतरावर ही जलक्रांती घडली आहे. कृषी विभागाच्या जलयुक्त शिवाराची देखील झालर या कामाला लागली असून शिल्की पाणी साठा उपलब्ध होईल असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सुदामवाडी क्षेत्रात येथे एकूण 485 हेक्टर जमीन येते. त्यात 208 हेक्टर जमीन लागवडी योग्य आहे. या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने ग्रामस्थांनी एकजूट करत सुदामवाडी पाणीदार करण्याचा निश्चय केला होता आणि या गावाचे रूप पालटविण्यासाठी श्रमदान सुरू केले होते. हाती टिकाव फावडे घेऊन श्रमदानात उतरवून ग्रामस्थांनी लाखो लिटर क्षमतेचे जलसिंचन होईल आणि पाणी पातळी वाढेल अशी कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षित जलमित्रांच्या माध्यमातून जैन संघटनेच्या मदतीने पुढाकार घेत ग्रामस्थांना श्रमदानाचे महत्त्व पटवून देऊन आणि ग्रामस्थांनी कामासाठी पुढाकार घेऊन जलसंधारणाची कामे पूर्ण केली आहेत. सुदामवाडी येथे राजकीय पुढारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभागी होत आर्थिक योगदाने दिली आहेत. गावातील 95% शेतकऱ्यांनी बांधबंदिस्ती केली असून 17 मे रोजी महाश्रमदानानिमित्त 12 तासात 6 दगडी आणि 1 गॅबियन बंधारा बांधण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्यस्तरीय प्रथम 75 लाख, दुसरे 50 लाख आणि तिसरे 40 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. यासह तालुका स्तरावर 10 लाखांचे बक्षीस देऊन फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. यातील कुठले बक्षीस सुदामवाडी पटकावेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रतिनिधी संजय पगारेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, वैजापूर.